छत्रपति शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालय सोलापूर येथून आज 10 रुग्णांना कोरोना मुक्त करून घरी पाठवण्यात आले। यात 4 महिला व 6 पुरुषांचा समावेश आहे। यात 2 महिला सिव्हिल हॉस्पिटल येथेच बाळंतपण झालेले आहे। यात दोन्ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना गेल्या 10 दिवसापासून सिव्हिल हॉस्पिटल येथेच उपचार सुरू होता। दोन्हीही बाळ निगेटिव्ह असल्याने त्यांना तेव्हाच घरी पाठवण्यात आले आहे। याच संदर्भात तेथील 10 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी जाताना MD 24 नुशी सिव्हिल हॉस्पिटल संदर्भात बोलताना म्हणाले की किती दिवसापासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इथे ॲडमिट? 10 दिवस झाले इथे आहे। बरं, तुम्हाला बाळंतपण झालंय का? हां, मी गरोदर होते, इमर्जन्सी म्हणून मी आले होते तिकडेसाठी। माझी डिलेवरी पण व्यवस्थित झाली, माझं लेकरू पण घरी सुखरूप गेलेलं आहे आणि आता मी पण 10 दिवसांनी व्यवस्थित सगळं व्यवस्थित होऊन जात आहे। डिलिव्हरी कुठं झाली? इथेच झालेली आहे। इथेच झाली? हो, इथेच झाली। बाळ निगेटिव्ह आला, आपण पॉझिटिव्ह? हा, बाळ निगेटिव्ह होतं, मी पॉझिटिव्ह होते, त्यासाठी परत मला वर 5 दिवस ठेवून घेण्यात आलं होतं। त्याच्यावर मला व्यवस्थित ट्रीटमेंट पण दिली आणि सगळी सोय आहे इथे व्यवस्थित, आणि सगळे डॉक्टर नर्स सगळे स्टाफ सगळे खूप चांगले आहेत। सोलापुरातील जनतेला आपण काय आव्हान करा? की त्यांनी बिलकुल पण घाबरू नये, हे कोविडचं जे काय आहे त्याच्यासाठी उलटं सगळ्या एकमेकांना सपोर्ट करून व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यावी एवढीच इच्छा आहे माझी। इथे भिण्यासारखं काहीच नाही आहे। क्या आपके सिविल हॉस्पिटल में डिलीवरी हुई थी? हाँ, मैं भी यहाँ पे डिलीवरी के लिए आई थी। डिलीवरी मेरी अच्छे से हुई और बच्चा भी 5 दिन में घर पे गया। बच्चा नेगेटिव था और मेरा पॉजिटिव था बोल के मेरे को 10 दिन के लिए रुकाए हुए थे। अभी मैं भी मेरे घर पे जा रही हूँ। आप नेगेटिव पॉजिटिव से नेगेटिव होकर घर पे जा रही हैं? हाँ, नेगेटिव। अच्छा ट्रीटमेंट हुआ मेरा भी 10 दिन, अभी सेफली मैं घर पे जा रही हूँ। तो सिविल हॉस्पिटल में आप कितने दिन थे यहाँ पे? 10 दिन पूरा क्वारंटाइन थे। हॉस्पिटल के अंदर आपको कोई बात की दिक्कत महसूस भी क्या ऐसा? नहीं नहीं, कुछ तकलीफ नहीं, सब अच्छा, खाना पीना सब सब सोए अच्छी है। किसी बात की तकलीफ वगैरह? नहीं नहीं, कुछ नहीं, सब ट्रीटमेंट सब अच्छा हुआ। सोलापुर शहर के जनता के लिए आप क्या आह्वान करना चाहेंगे? सबको मैं यही कहना चाहूँगी, कुछ भी आपको तकलीफ है तो सीधा सिविल हॉस्पिटल आप आ सकते हो, यहाँ पे सब इलाज अच्छा हो रहा है सबका। बस 10 दिन का और 14 दिन ट्रीटमेंट देते हैं और भेजते हैं अपने घर। कशासाठी घेऊन आलता आपल्याला? पोटाला दम भरतो। बरं, एकंदरीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपला जे इलाज झाला ते कशा प्रकार झाला? एक नंबर झाला मला, व्यवस्थित सगळं झालं। जेवणा वगैरे? जेवणावर पण व्यवस्थित भेटलं। स्वच्छता संदर्भात? एकदम बरोबर आहे। कुणाबद्दल काही तक्रार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये? नाही नाही। नागरिकांना काय आव्हान कराल आपण? मी तर म्हणतो इथंच यावं सध्या। स्वच्छता संदर्भात? स्वच्छता एकदम स्वच्छता, त्यात काही वादच नाही। काका आपली वय काय? माझं ना, माझं वय 78 आहे। आणि काकूची वय? 74। 74। गेल्या 10 दिवसापासून आपण सिव्हिल हॉस्पिटल येथे कोविड वॉर्डात ॲडमिट होता। 10 दिवसानंतर आपण उपचार घेऊन आनंदी घरी जात आहेत। बरोबर। किती दिवसापासून होतो आपण? 2 तारखेला ऍडमिट झालो ते 11 तारखेपर्यंत। बर, नाव धर्माशंकर गायकवाड। आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुविधा भरपूर आहेत, चांगल्या आहेत, औषध गोळ्या वेळेवर आहेत, डॉक्टरचे व्हिजिट आहेत, तपासणी वगैरे आहे, फार व्यवस्थित आहे, फार चांगला आहे, सेवा फार चांगली दिलेली आहे आम्हाला पेशंट लोकांना। आपण नागरिकांना काय आव्हान करा? नागरिकांना हेच आव्हान करू इच्छितो की मी नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन व्हावा आणि चांगला औषध उपचार आपणास मिळेल ही माझी इच्छा आहे। अजून काय आव्हान कराल का? आणि आलं जेवणाच्या बाबतीत कशाही प्रकारच्या अडवणूक नाही, व्यवस्थित जेवण वगैरे आहे, साफसफाई, स्वच्छता, इंजेक्शन, डॉक्टर लोकांची विजिट, सिस्टर लोकांची विजिट फार सुंदर आहे। ओके।